नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या मनोजजी मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एक मोठी अपडेट। तर मित्रांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी अशी ही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मोठी अपडेट आहे। तर मित्रांनो, काय अपडेट आहे याची सर्व माहिती आपण याच व्हिडिओ मध्ये आज पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर आपल्या मनोजजी मराठी या चॅनलवर नवीन असाल तर मनोजजी मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर शेतकरी मित्रांनो, कृषी विधेयकच्या बाबतीत विरोधक आणि काही शेतकरी संघटना मोदी सरकारला शेती विरोधी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत। पण हे खरे आहे की कोणतेही मध्यस्थ न देता शेतीला थेट आधार देणारे हे शेतकऱ्यांच्या हातचे पहिले सरकार आहे। देशातील 3,71,00,000 शेतकरी असून त्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 12,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत। हे असे शेतकरी आहेत की ज्यांना या योजनेच्या सुरुवातीपासूनच लाभ मिळत आहे व त्यांच्या नोंदीत कोणताही दोष नाही, तर त्यांच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या ही 11 कोटी झालेली आहे व या योजनेअंतर्गत आतापर्यंत 93,000 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्व पश्चिम बंगाल सरकारने काही राजकीय कारणास्तव ही योजना अद्यापर्यंत लागू केलेली नाही पश्चिम बंगालमध्ये, ज्यामुळे तेथे एकाही शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झालेला नाही व राज्य सरकारची बंदी असूनही पश्चिम बंगालमधील सुमारे 12,00,000 शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज केला आहे। म्हणजेच मित्रांनो, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये ही योजना सुरू नाही, परंतु सुरू नसतानाही तेथे 12,00,000 शेतकरी असे आहेत की त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज देखील केलेला आहे। तर मित्रांनो, मोदी सरकार त्यांना हवे असेल तर पैसे पाठवण्यास असमर्थ आहे। म्हणजेच मित्रांनो, मोदी सरकारने त्यांना आतापर्यंत पैसे दिलेले नाहीत। का दिलेले नाहीत, तुम्हाला कशा प्रकारे पैसे येतात याची सर्व माहिती पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, 71,00,000 अशी शेतकरी कुटुंबे आहेत की इतर सर्व राज्यांनी या योजनेअंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना पुरेसे पैसे देण्याचा प्रयत्न केला आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, सर्वात जास्त फायदा कोणत्या राज्यांना झाला हे पण आपण पाहणार आहोत। अनेक कृषी तज्ज्ञांचे मत आहे की थेट मदत केल्यास शेतकऱ्यांची त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते। डिसेंबर 2018 मध्ये मोदी सरकारने या दिशेने एक पाऊल देखील टाकले आणि सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्यास सुरुवात देखील केली। त्या अंतर्गत 4 कोटी शेतकऱ्यांना 12,000 रुपये जास्तीत जास्त फायदा देखील झाला। या योजनेअंतर्गत भाजप आणि काँग्रेस शासित प्रदेशाचा म्हणजे राज्याचा यामध्ये समावेश आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा देखील प्रश्न पडला असेल की कशा प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात पैसे, म्हणजे हे जे काय 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पडलेले आहेत ते कशा प्रकारे आलेले आहेत, काही शेतकऱ्यांना हे मिळाले देखील नाहीत, का मिळाले नाहीत हे देखील पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, ही एक 100% केंद्रीय फंड योजना आहे, परंतु शेती हा राज्याचा विषय आहे, यामुळे राज्य सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या नोंदीची तपासणी करेपर्यंत त्यांना लाभ मिळत नाही। त्याचबरोबर मित्रांनो, शेतकरी जेव्हा या योजनेअंतर्गत अर्ज करतो तेव्हा त्याला आपला महसूल रेकॉर्ड जसे की आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक द्यावा लागतो व राज्य सरकार या आकडेवारीची पडताळणी देखील करते। जेवढ्या शेतकऱ्यांची पडताळणी होते त्यांचे राज्य सरकार त्यांच्या फंड ट्रान्सफर रिक्वेस्ट जनरेट करत असते। केंद्राकडून पाठवलेली जी काही रक्कम राज्य शासनाला आहे ती राज्य शासन शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकत असते। तर मित्रांनो, या रिक्वेस्टच्या आधारे केंद्र सरकार तेवढे पैसे राज्य सरकारच्या बँक खात्यावर पाठवते, मग राज्य सरकारच्या खात्यातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचती केले जातात व पश्चिम बंगाल सरकारने अद्यापही एकाही शेतकऱ्यांच्या डेटांची पडताळणी केली नाही की सरकारला पाठवली देखील नाही, म्हणून तांत्रिक दृष्ट्या हे प्रकरण अडकले आहे आणि शेतकऱ्यांनी अर्ज करूनही त्यांना पैसे पाठवले जात नाहीत। मित्रांनो,
सर्वात पहिले तुमचं राज्य शासन म्हणजे राज्य शासन ही तुमची फाइल चेक करत असतो, त्याच्यानंतर राज्य शासनाने फाइल चेक केल्याच्या नंतर एफटीओ जेव्हा दाखविते तेव्हा केंद्रामध्ये तुमची फाइल गेलेली असती, त्याच्यानंतर त्या ठिकाणी मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला राज्य शासनाच्या जे काय राज्य शासन आहे ते राज्य शासनाच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जातात, महाराष्ट्रामध्ये येतात, महाराष्ट्रमधून महाराष्ट्र शासन जे काही सरकार आहे ते सरकार शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे 2,000 रुपये ट्रान्सफर करीत असतात। तर मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान फंडचे पैसे वाढविण्याची मागणी देखील आपण पाहिलेली आहे। मागच एक व्हिडिओ केलता की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपयाच्या ऐवजी 24,000 रुपये शेतकऱ्यांना वार्षिक द्यावण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आलेली होती। तर मित्रांनो, कृषी व्यवहारातील तज्ज्ञ बी के आनंद म्हणतात की शेतकऱ्यांना रोख मदत दिली जात आहे तेव्हापासून त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली आहे, अन्यथा केंद्र आणि राज्य सरकारने पाठविलेले हे पैसे फाईलीच्या माध्यमातून नेते आणि अधिकाऱ्यांच्या घरी पोहोचत असतात। पुढील अनुदान व इतर अनुदानही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिले तर बरे होईल, यामुळे होणारा काळाबाजार थांबेल, तसेच शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल व सरकारची पैशाची बचत देखील होईल। तर शेतकरी मित्रांनो, सगळे अनुदान थांबवून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे फंडचे पैसे वर्षाकाठी 6,000 रुपयाच्या ऐवजी 24,000 रुपये केले गेले तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणखी सुधारू शकेल, कारण हे पैसे भ्रष्टाचारी राजकारणी आणि लोकशाहीच्या खिशात जाणे थांबेल। तर आता शेतकरी मित्रांनो, आपण असे 10 राज्य पाहणार आहोत की त्या 10 राज्यांमधील लोकसंख्या पाहणार आहोत सर्वाधिक फायदा त्या कोणता म्हणजे कोणते राज्य आहे कि त्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येप्रमाणे पीएम किसानचा लाभ घेत आहेत शेतकरी व त्याचबरोबर त्या राज्यामध्ये कोणाचे शासन आहे कोणते सरकार आहे हे देखील पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात 1 नंबरला आहे उत्तर प्रदेश म्हणजे यूपी। तर मित्रांनो, येथे लाभार्थ्यांची संख्या ही 1,11,60,403 सर्वाधिक लाभार्थी पीएम किसानचे उत्तर प्रदेशमध्ये आहेत। 2 नंबरला बघू शकतात महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये 35,59,87 लाभार्थी आहेत। 3 नंबरला आहे आंध्र प्रदेश, तर आंध्र प्रदेशची जी काय लाभार्थ्यांची संख्या आहे ती 31,15,471 आहे। त्यानंतर गुजरात आहे, तर गुजरातमध्ये 29,02,483 लाभार्थी आहेत। त्याच्यानंतर आहे तामिळनाडू, तर तामिळनाडूमध्ये बघू शकतात 25,94,512 लाभार्थी आहेत। त्यानंतर राजस्थान, तर राजस्थानची लाभार्थ्यांची संख्या ही 24,77,975 आहे। त्यानंतर तेलंगणा आहे, तेलंगणाची 24,22,519 लाभार्थी आहेत। तर सर्वात महत्वाचं मित्रांनो तेलंगणा, तर मित्रांनो तेलंगणाची एक आपल्याकडे पीएम किसानची एक अपडेट आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील असंच होत आहे जे तेलंगणामध्ये झालं आहे, ते व्हिडिओ देखील आपण पुढील व्हिडिओ पाहणार आहोत। तर मित्रांनो केरळ, तर केरळमध्ये 23,65,414 लाभार्थी आहेत। त्यानंतरचं राज्य आहे पंजाब, पंजाबमध्ये 11,88,202 लाभार्थी आहेत। त्यानंतर आहे हरियाणा, हरियाणामध्ये 10,66,730 लाभार्थी आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थींची संख्या ही सर्वात जास्त ही यूपी मध्ये आहे, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये कोटीवर गेलेली आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बरेच असे शेतकरी आहेत की त्यांना या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ मिळत नाही, त्यामुळे त्यांची जी काही नावे आहेत ती जोडण्यात आलेली नाहीत, किंवा त्या शेतकऱ्यांना माहिती नाही की अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, पात्र आहे किंवा नाही, किंवा बऱ्याच जणांनी अर्ज देखील केलेला नाही। तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांसाठी व तुमच्यासाठी स्पेशल असं पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं आपलं असं युट्यूब चॅनल आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहितला आणि माझे सर्व व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत संपूर्ण पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।